नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन तीन दिवस मागच्या दोन तीन दिवसापासून टेन्स हा चॅप्टर शिकत आलेलो आहोत। तर तीन टेन्स आपण शिकलेले आहेत, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट अँड सिंपल फ्युचर। दोज थ्री टेन्स वी हॅव लर्न टोटली अँड आय थिंक यू विल हॅव प्रॅक्टिस्ड युअर सेल्फ फुली। अँड टुडे आय एम गोइंग टू स्टार्ट अनदर नेक्स्ट वन टेन्स विच नेम इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। आपण त्या दिवशी पाहिलं होतं की तीन साधे काळ, तीन चालू काळ, तीन पूर्ण काळ आणि तीन कसे तर चालू पूर्ण काळ आपले टेन्स मध्ये असे एकंदरीत 12 काळाचं जर विभाजन केलं आपल्याला समजण्याच्या दृष्टिकोनातून तर अशा पद्धतीचे 12 काळ आहेत आणि आपण तीन त्याच्यामधले साधे काळ शिकलेले आहेत। तर आज आपण चौथा काळ सुरू करतोय ज्याचं नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। मराठी मध्ये त्याला म्हणतात चालू वर्तमान काळ। हा आज काळ आपण शिकणार आहोत। इथे मी लिहितोय, लक्ष द्या। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि याला मराठीत काय म्हणतात तर चालू वर्तमान काळ। चालू वर्तमान काळ, पहा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ। मग याचं सूत्र आपण प्रथमतः पाहूया, काय सूत्र आहे चालू वर्तमान काळाचं? एस प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ओ प्लस सी, अशा पद्धतीचं सूत्र या काळाचं आहे। साध्या वर्तमान काळाचं सूत्र एस प्लस एम किंवा इज किंवा आर, त्याच्यानंतर व्ही वन प्लस आय एन जी, या ठिकाणी तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे किंवा सूत्रामध्ये घेतलेलं आहे। तर मग कोणी काय काय कर, बरेच विद्यार्थी काय करतात की त्यांना व्ही फोर लिहिण्याची सवय असते। हे व्ही वन प्लस आय एन जी काय करतात, व्ही वन प्लस इथं लिहितो मी, लक्ष द्या, व्ही वन प्लस आय एन जी बरोबर, बरेच विद्यार्थी काय करतात तर व्ही फोर असं देखील लिहितात। हे व्ही बरोबर आहे आणि हे ही बरोबर आहे, तुम्हाला ज्या पद्धतीनं याला संबोधायचंय किंवा म्हणायचंय त्या पद्धतीनं तुम्ही म्हणू शकता। मग बघूया, तर पहा हे पाहिलं आपण काय केलं, काळाचं नाव वरती लिहिलं, याच्यानंतर सूत्र लिहिलं आणि याच्यानंतर आता आपण त्याचा नियम पाहूया की हा काळ नक्की कधी वापरला जातो, ह्या काळाचा वापर कधी होतो नक्की आपल्या बोलण्यात लिहिण्यात, कधी कशा पद्धतीनं आणि कधी वापरायचा। तर चालू वर्तमान काळ, त्याच्या नावातच सगळं सार सामावलेलं आहे। पहा वर्तमानात क्रिया, एखादी क्रिया चालू आहे असं सांगण्यासाठी हा चालू वर्तमान काळ वापरला जातो किंवा चालू वर्तमान काळ वापरतात। मग वर्तमानात आपण काय करत असतो, आपण अभ्यास करत असतो, अभ्यास करण्याची क्रिया कशी असते, चालू असते। एखादा जेवायला बसला तर त्याचं जेवण पूर्ण होईपर्यंतची कशी क्रिया असते, चालू असते। आता आपल्याला पहा, आपण जेवण करतोय आणि अचानक मध्येच फोन काहीतरी येतो आपल्याला, पटकन या काम आहे, किंवा एखाद्या मित्राचा फोन येतो पटकन ये काम आहे बाहेर, तर आपण सरळ फोनवरती काय म्हणतो, मी जेवण करतोय थोड्या वेळाने येतो असं म्हणतो की नाही। मग आता जेवण करतोय हे तुम्ही तुमच्या ज्या मित्राला सांगता ती क्रिया कशी असते, चालू आहे, चालू झालेली आहे, पूर्ण नाही। म्हणून वर्तमानात एखादी क्रिया चालू आहे किंवा सुरू आहे असं जर सांगायचं असेल तर चालू वर्तमान काळ वापरला जातो। मग आता याच्यानंतर आहे एम किंवा इज किंवा आर, हे इथं हेल्पिंग वर्ब आलेले आहेत। मग या यसच्या नंतर, सब्जेक्टच्या नंतर कर्त्याला अनुसरून एम इज आर या पैकी कुठलं तरी एक आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतं वाक्यामध्ये। त्याच्यानंतर व्ही फोर किंवा व्ही वन प्लस आय एन जी, त्यानंतर ओ, त्यानंतर सी, अशा पद्धतीने आपल्याला वाक्य बनवायचं असतं, बनवावं लागतं। मग आता हे एम कधी घ्यायचं, इज कधी घ्यायचं आणि आर कधी घ्यायचं, हा हे मोठा प्रश्नच आहे आणि त्याचा आपण प्रथमतः बघूया। पहा आय जर वाक्याचा कर्ता साध्या वर्तमान काळामध्ये आला तर एम हे सहाय्यकारी क्रिया आपण घ्यायचं, याला हे हेल्पिंग वर्ब आपण म्हणतो। त्याच्यानंतरचे पहा, ही, सी, इट,
किंवा एखादे नाव आले तर, एखादे नाव आल्यास, नाव आल्यास काय घ्यायचं? इज हे सहाय्यकारी क्रियापद या वाक्यामध्ये वाक्य बनवताना घ्यावं लागतं. त्याच्यानंतरच यू, यू, वी आणि दे इत्यादी पैकी जर वाक्याचा कर्ता आला साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य बनवत असताना, तर त्यावेळेस आर हे हेल्पिंग वर्ब आपल्याला सब्जेक्ट नंतर वापरावं लागतं. इथं इज हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं. आणि हे पहा, आय आलं तर एम हे हेल्पिंग वर्ब वापरा, ही सी इट किंवा एखादं नाव आलं तर इज हे हेल्पिंग वर्ब वापरा, यू वी दे इत्यादी पैकी एखादा जर करता साध्या वर्तमान काळाचं वाक्य बनवताना आला तर आर हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आणि वाक्य बनवायचं. आणि मग पहा आपण एक्झाम्पल घेऊया. इथं आर एम कलेक्टिंग, कलेक्टिंग, कलेक्टिंग ओल्ड कॉइन्स. कॉइन्स फॉर माय हॉबी. बघा आता वाक्य या ठिकाणी मी घेतलेलं आहे. काय घेतलंय वाक्य? आय एम कलेक्टिंग ओल्ड कॉइन्स फॉर माय हॉबी. आणि मग आपल्याला प्रथमतः या सूत्राप्रमाणे आपलं वाक्य आलंय का ते पडताळून पाहायचं, हे संपूर्ण घटक वाक्यामध्ये आलेत का हे पाहायचं, त्याच्यानंतर आपण मराठीमध्ये त्याचं भाषांतर करूया आणि नंतर दुसरं वाक्य आपण बघूया. आय हे या ठिकाणी सब्जेक्ट आहे. मग आता सब्जेक्ट झालं, आय आलं सब्जेक्ट, मग काय वापरावं लागेल? हेल्पिंग वर्ब एम वापरलेलं. इथं हेल्पिंग वर्ब आहे ऑलरेडी, हे पहा हे हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर सीओ डब्ल्यू एल ई सी टी कलेक्ट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. कलेक्ट म्हणजे जमा करणे, गोळा करणे. त्याला आय एन जी युक्त प्रत्यय लागलेला आहे. इथं क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला आय एन जी युक्त प्रत्यय. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं हे व्ही वन प्लस आय एन जी जे असतं त्यालाच काय काय विद्यार्थी व्ही फोर देखील म्हणतात. त्याला मराठीत प्रेझेंट पार्टी, इंग्रजीमध्ये प्रेझेंट पार्टिसिपल असं नाव आहे. ज्यावेळेस मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी युक्त प्रत्यय लागलेला असतो आणि ते वाक्यामध्ये क्रियापदाची भूमिका अशा पद्धतीने पार पाडत असते तर त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असं देखील म्हणतात. मग आता इथं व्ही वन प्लस आय एन जी हे लागलेलं आहे. कलेक्ट पहिलं रूप आहे क्रियापदाचं, त्याला आय एन जी लागलंय. याला व्ही वन प्लस वन म्हणा किंवा व्ही फोर म्हणा, काही म्हटलं तरी एकच आहे. किंवा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणा, प्रेझेंट पार्टिसिपल म्हटलं तरी वेगळं नाही, तेच आहे. आणि मग आय एम कलेक्टिंग, मी गोळा करत आहे. क्रिया कधी चालू आहे? वर्तमानात. क्रिया पूर्ण झाली आहे का? नाही. मग आपला नियम काय सांगतो की एखादी क्रिया वर्तमानात चालू आहे किंवा सुरू आहे असं जर सांगायचं असेल तर हा चालू वर्तमान काळ वापरावा लागतो किंवा वापरतात. मग आय एम कलेक्टिंग, आता आपण कलेक्टिंग पर्यंत आलो, तिथपर्यंत आलो तिथं थांबूया आणि आपल्याला वाक्यातलं ऑब्जेक्ट शोधायचंय. तर आपण वाक्यातलं ऑब्जेक्ट कसं शोधणार? आय एम कलेक्टिंग, मी गोळा करत आहे, याला काय ने प्रश्न करा? काय गोळा करतोय? उत्तर येईल ओल्ड कॉइन्स, जुने नाणे. एखाद्याला छंद असू शकतो ना की कोणाचा छंद कसा आहे आणि कशा पद्धतीचा आहे कोणी सांगू शकत नाही. आता सपोज मला छंद आहे की जुने नाणे गोळा करून संग्रहित ठेवायचे. कोणाला आणखी काही दुसरा छंद असू शकतो, खूप वेगवेगळ्या ठिकाणाला भेट द्यावी वाटते बऱ्याच जणांना, तो त्याचा छंद असू शकतो. कोणाला वाचनाचा छंद आहे, कोणाला खेळण्याचा छंद आहे, कोणाला कशाचा छंद आहे, छंदाचे ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रकार पडू शकतात. म्हणून समजा सपोज मला जर छंद असेल जुने नाणे गोळा करण्याचा, ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा, तर ओल्ड कॉइन्स इथं याला काय ने प्रश्न केला? मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपात मुख्य क्रियापदाला आपण काय केलं, काय ने प्रश्न केला, उत्तर मिळालं. आणि मग मी तुम्हाला सांगितलं, याच्यापूर्वीही सांगितलेलं आहे, काय किंवा कोणाला या शब्दापासून ज्या वेळेस मुख्य क्रियापदाला प्रश्न केल्यावर उत्तर मिळतं तर ते मिळणारं उत्तर काय असतं? वाक्याचं ऑब्जेक्ट असतं. आणि मग राहिलेला भाग जो आहे तर तो पूर्ण कॉम्प्लिमेंट आहे. मग आता आपल्या सूत्राकडे यायचं. आपण बघा सब्जेक्ट आलं आय,
आय आलोय म्हणून एम हे हेल्पिंग वर्ब घेतलंय. आपण इथं तुम्हाला दाखव लिहून दाखवलंय मी आय आल्यावर एमच वापरायचं, दुसरं हेल्पिंग वर्ब वापरायचं नाही. त्याच्यानंतर कलेक्ट हे वी वन आहे, त्याला आय एन जी युक्त प्रत्यय लावलाय. किंवा बिफोर देखील तुम्ही म्हणा वी वन प्लस आय एन जी, इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर याला काय आणि प्रश्न केला, उत्तर मिळालं कॉइन ओल्ड कॉइन्स म्हणून हे ऑब्जेक्ट आणि फॉर माय हॉबी माझ्या छंदासाठी. आणि मग या हे पूर्ण वाक्य जे आहे आपल्या सूत्राप्रमाणे अगदी योग्य पद्धतीने आलेलं आहे, सर्व भाग त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि म्हणून या वाक्याचं भाषांतर आपण करू शकतो, या वाक्याचं आपण भाषांतर करू शकतो की माझ्या छंदासाठी मी जुने नाणे गोळा करत आहे. मग क्रिया कशी आहे बघा, वर्तमानात चालू आहे. माझा छंद आहे, मला छंद जोपासायचा आहे, जोपासत आहे मी, म्हणून त्याच्यासाठी जुने नाणे गोळा करत आहे. मी माझ्या छंदासाठी जुने नाणे गोळा करत आहे, असं या वाक्याचं भाषांतर मराठीमध्ये होतं. आणि मग वर्तमानात एखादी क्रिया चालू आहे त्याला अनुसरून, त्या नियमाला अनुसरून आपलं भाषांतर देखील आलं आणि वाक्य देखील सूत्राला धरून आलेलं आहे. ठीक आहे, हे झालं एक वाक्य. आता ही सी इट किंवा एखाद्या नावापासून आपण दुसरं वाक्य बनवूया. ठीक आहे, हे पहा, लगेच इथंच घेतो दुसरं वाक्य. पीपल पीपल आर पोल्युटिंग पोल्युटिंग रिवर्स इन इंडिया. पहा हे घेतलं दुसरं वाक्य, तर आता आपल्याला इथं आर का आलं किंवा पीपलच्या नंतर आर का येतं ह्याचंही विश्लेषण मी करणारच आहे. तर हे पहा, यू वी दे इत्यादी पैकी एक करता जरी नसला तर पीपल हा शब्द कसा आहे, अनेक वचनी, एक वचनी इथं म्हणता येत नाही. पीपल म्हणजे लोक, आणि लोक कसे असतात, एकटा जर माणूस दिसला तर आपण माणूस म्हणतो ना, आणि दोन चार माणसं दिसले तर ते लोक जायले. आपल्याला समजा एखादी दोन चार चोर जायले तर चोरच म्हणणार ना आपण त्यांना, त्यांना एक चोर कसं म्हणणार आहे. मग लोक जर शब्द असा आपण उच्चारला मराठीचा तर लोक हा शब्द अनेक वचनी येतो, आणि मग अनेक वचनी असल्यामुळं, अनेक लोक असल्यामुळं या तिन्ही पैकी जरी करता नसेल तरी अनेक वचनी लोकांचा हे पीपल हे शब्द प्रतिनिधित्व करतो. म्हणून इथं हे आर हेल्पिंग वर्ब आलेलं आहे, हे सब्जेक्ट आहे, हे आर हेल्पिंग वर्ब, पीपल आर पोल्युटिंग. आता पोल्यूट म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला, आजकाल प्रदूषणाचं प्रमाण सगळं भारतभर नाही जगभर सगळीकडे वाढत चाललेलं आहे, तर खूप प्रमाणात वाढलं देखील आहे. आणि आता आपण बातम्या ऐकत आलेलो आहोत की लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसाची वर्दळ सर्वत्र जगामध्ये थांबलेली आहे, तर पशु पक्षी प्राणी सर्वत्र वावरताना हिंडताना दिसतायत का, तर प्रदूषण कमी झालेले, लोक घरामध्ये बसले आणि या दोन तीन महिन्यामध्ये प्रदूषणाचं प्रमाण बऱ्याच पद्धतीनं कमी बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे लोक काय करतायत की कारखाने चालू असले, आणखीन काही जे काही फॅक्टऱ्या चालू असले तर त्याचं जे दूषित गोष्टी असतात तर ते नदीमध्ये सोडतात आणि त्याच्यापासून प्रदूषण होत असतं. म्हणून पीपल आर पोल्युटिंग, पोल्युट हे वी वन, त्याला आय एन जी युक्त प्रत्यय लागलेलं आहे, त्याला वी वन प्लस आय एन जी म्हणा किंवा वी फोर देखील तुम्ही म्हणू शकता. बघा, लोक प्रदूषित करत आहे, इथपर्यंत आलो. मग काय प्रदूषित करत आहेत याला या मुख्य क्रियापदाला काय आणि प्रश्न विचारला, आलं का उत्तर, रिवर्स नद्या, आणि मग राहिलेला भाग जो आहे तर कॉम्प्लिमेंट. आता आपल्या सूत्राकडे येऊया. हे सब्जेक्ट अनेक वचनी असल्यामुळं आर हे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी वापरलेलं आहे. पोल्युट वी वन प्लस त्याला आय एन जी युक्त प्रत्यय लागलेला आहे. त्याच्यानंतर आपण याला काय नाही प्रश्न केला, उत्तर मिळालं रिवर्स, इथपर्यंत आलो आपण. हे सब्जेक्ट घेतलं, ह्या तिन्हीपैकी एक हेल्पिंग वर्ब कर्त्याला अनुसरून घेतलं, त्याच्यानंतर वी वन प्लस आय एन जी इथपर्यंत आलो आपण, त्याच्यानंतर याला काय नाही मुख्य क्रियापदाला प्रश्न केला, उत्तर मिळालं रिवर्स, राहिलेला भाग जो आहे कॉम्प्लिमेंट. वाक्य जे काही सूत्राप्रमाणे वाक्य आपलं अगदी व्यवस्थित आलेलं आहे, म्हणून याचं भाषांतर होतं लोक भारतातील नद्या प्रदूषित करत आहेत. मग आता प्रदूषित करण्याचं प्रमाण चालू आहे ना,
आता चालूच आहे. लोक जर घाण दिसले की आपलं जे काही शहराचं पाणी असतं, आणि शहराचं असू द्या की गावाचं असू द्या, आपल्या शहराच्या गावाच्या बाजूला एखादा नदी नाला ओढा असं वाहत जात असतो, मग गावचं किंवा शहराचं पाणी कुठं जाते, सगळं नाल्याचं त्या डायरेक्ट नदीमध्ये जातं, आणि मग त्या नदीच्या पाण्यामुळं त्या गावाच्या किंवा शहराच्या पाण्यामुळं ती नदी प्रदूषित होत असते. म्हणून नद्यांचं प्रदूषण अद्यापही थांबलेलं नाही, म्हणून वर्तमानात क्रिया चालू आहे, लोक भारतात नद्यांचं प्रदूषण करत आहेत, असं याचं मराठीत भाषांतर होतं या वाक्याचं, आणि वर्तमानात क्रिया चालू आहे आपल्या नियमाला धरून देखील होत. ठीक आहे, तिसरं वाक्य बघूया. ठीक आहे, पहा आता आपण दोन वाक्य आणि हेल्पिंग वर्ब एम आणि आर वापरून वाक्य बनवलेले आहेत, त्याचे भाषांतर केलेले आहे. तर आता आपलं इज कधी हे इज हे हेल्पिंग वर्ब कसं वापरायचं किंवा कधी वापरायचं हे आपण ह्या तिसऱ्या वाक्यामधून शिकणार आहोत. तर पहा इथं मी तिसरं वाक्य लिहितोय तुम्हाला, ही इज बिल्डिंग. He is building a new house. In the village. हे पहा हे झालं तिसरं वाक्य. तर आपण इज हे हेल्पिंग वर्ब वापरून कशा पद्धतीने हे वाक्य असं बनवू शकतो आपण बघणार आहोत. बघतोय तर ही हे ही सी इट यापैकी मी इथं तुम्हाला नियम सांगताना सांगितलं होतं, यापैकी एखादं किंवा एखाद्याचं नाव जर आलं तर इज हेच क्रिया सहाय्यकारी क्रियापद वापरतात, मग इथं सब्जेक्ट ही आलेला आहे, आणि मग ह्याला अनुसरून या सब्जेक्टला अनुसरून इज हेच हेल्पिंग वर्ब आपल्याला वाक्यामध्ये वापरावं लागेल. ही इज बिल्डिंग, हे बिल्ड म्हणजे काय तर बांधणे, आणि बिल्ड बी यू आय एल डी बिल्ड हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याला आय एन जी युक्त प्रत्यय लागलेला आहे, आपण त्याला वी फोर म्हणून किंवा वी वन प्लस आय एन जी प्रत्यय असं देखील तुम्ही म्हणू शकता, किंवा प्रेझेंट पार्टिसिपल कुठल्याही तिन्हीपैकी नाव दिलं किंवा तुम्ही म्हटलं तरी ते काही चुकणार नाही. आता इथपर्यंत आलो तर आपण इथं थांबूया. ही इज बिल्डिंग, तो बांधत आहे इथपर्यंत आलो. मग आता मुख्य क्रियापदाला काय किंवा कोणाला या शब्दाने प्रश्न विचारायचा आहे, तर आपण याला काय विचारू प्रश्न, तो बांधत आहे, काय बांधतोय, अ न्यू हाऊस, नवीन घर आलं का ऑब्जेक्ट. मग याला विचारलेल्या प्रश्न का विचारलेल्या शब्दांना जर समजा येणार उत्तर येत तर ते ऑब्जेक्ट असतं, असं मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय, आणि म्हणून अ न्यू हाऊस हे उत्तर याला काय ने प्रश्न विचारल्यावर मुख्य क्रियापदाला काय ने प्रश्न विचारल्यामुळे आलेला आहे, आणि मग राहिलेला भाग जो आहे तो कॉम्प्लिमेंटचा आहे, कारण कोणाला या शब्दानं जर इथं प्रश्न केला तरी उत्तर येत नाही दुसरं. म्हणून ही इज बिल्डिंग अ न्यू हाऊस इन विलेज, इन द विलेज. आणि मग हे पहा आपल्या सूत्राकडे येऊया, सूत्रामध्ये बसतोय का ते बघूया. येस आलं, ही सब्जेक्ट आलेलं आहे, मग हिला अनुसरून आपण इथं दिलेल्या नियमाप्रमाणे इज हे हेल्पिंग वर्ब घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वी वन प्लस आय एन जी बिल्ड हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याला आय एन जी युक्त प्रत्यय लागलेला आहे. त्याच्यानंतर हे ऑब्जेक्ट अ न्यू हाऊस आलेलं आहे वाक्यामध्ये, आणि राहिलेला भाग जो आहे कॉम्प्लिमेंट, म्हणजे या सूत्रामध्ये आपलं वाक्य पूर्णतः बसलेलं आहे, कुठेही चूक नाहीये, आणि म्हणून हे वाक्य आपलं चालू वर्तमान काळातलं आहे, आणि सगळ्या नियमाला आणि सूत्राला अनुसरून. आणि मग याचं भाषांतर आपण करूया, तो गावामध्ये एक नवीन घर बांधत आहे. घर बांधण्याची क्रिया कशी आहे, चालू आहे ना वर्तमानात, आणि मग आपला नियम देखील काय सांगतो की एखादी क्रिया किंवा घटना वर्तमानात चालू आहे असं सांगायचं असेल तर चालू वर्तमान काळ वापरायचा असतो, किंवा चालू वर्तमान काळातच सांगितलं जातं. मग हे अशा पद्धतीने आपल्याला वाक्य बनवायचे आहेत, बनवता आले पाहिजेत. पण मी तुम्हाला हे वाक्य एम हे सहाय्यकारी क्रियापद घेऊन दाखवलं, त्याच्यानंतर आर हे सहाय्यकारी क्रियापद घेऊन देखील कसं वाक्य बनवतात हे देखील दाखवलं, आणि इज हे सहाय्यकारी क्रियापद घेऊन देखील कशा पद्धतीने वाक्य बनवतात हे देखील दाखवलेलं आहे. आता आणखी तीन वाक्य मी तुम्हाला बनवून दाखवतो वर्ब घेऊन, आणि त्याच्यानंतर तुम्हाला होमवर्क देण्यात येईल, तो होमवर्क तुम्ही दररोजचा दररोज कम्प्लीट करावा अशी अपेक्षा माझी आहे. हा विद्यार्थी मित्रांनो, पहा तीन वाक्य आपण
कशा पद्धतीने हेल्पिंग वर्ब एम किंवा इज किंवा आर घेऊन बनवता येतात किंवा बनवले जाऊ शकतात ते पाहिलेले आहे. या ठिकाणी मी दुसरे तीन वर्ब या ठिकाणी घेतलेले आहेत. वर्ब घेऊन तुम्हाला कशा पद्धतीने वाक्य बनवता आलं पाहिजे याच्यासाठी हे वर्ब तुमच्या समोर मी इथं बोर्ड वरती ठेवतोय. आणि या वर्ब कड बघा, डोनेट. डोनेट म्हणजे काय तर दान करणे, याला पहिला नंबर. आणि याचं दुसरं तिसरं रूप आहे डोनेटेड. डोनेटेड मग आपण काय करीत असतो, दान कोणाला काहीतरी गोष्टी करीत असतो, गरिबांना भिकाऱ्यांना काहीतरी दान करण्याची पद्धत आपल्याकडे असते म्हणून डोनेट. मग आता कोण काय दान करतंय तुम्ही ठरवायचं, वाक्य मी तुम्हाला बनवून दाखवतो. अवार्ड, अवार्ड म्हणजे पुरस्कार देणे. आणि पुरस्कार, पुरस्कार काय असतो, पुरस्कार काय करीत असतो तर कोण एखाद्यानं चांगलं काम समाजात केलं तर त्याला पुरस्कार सरकार देत असतं. आणखीन वेगवेगळ्या एनजीओ स्वयंसेवी संस्था देखील देत असतात. अवार्ड, अवार्डेड, अवार्डेड दुसरं तिसरं रूप. त्याच्यानंतर मीट. मीट म्हणजे काय तर भेटणे. बघा आपण कोणालाही भेटत असतो, आपल्या मित्रांना भेटतो, आणखीन मैत्रिणीला भेटतो, आणखी बऱ्याच ज्यांना कोणाला आपल्या इच्छा आहे भेटायची त्यावेळेस आपण त्यांना भेटत असतो. आणि याचं दुसरं तिसरं रूप मेट असं होतं. तर आता या तिन्ही पासून आपण एक एक वाक्य बनवूया. आणि मी तुम्हाला पहिलं वाक्य बनवून सांगतोय, पहा लक्ष द्या. हे पहा, आता डोनेट पासून आपण वाक्य बनवतोय. आणि म्हणून राहुल, राहुल इज डोनेटिंग, डोनेटिंग मनी, मनी टू द पुअर अँड नीडी. इथे लिहितोय मी, बघा वाक्य बनवलेलं आहे राहुल इज डोनेटिंग मनी टू द पुअर अँड नीडी. आता या सूत्रामध्ये आहे का आपलं वाक्य, मी काय केलं क्रियापद घेतलं, क्रियापद काय होतं डोनेट इथं दिलेलं. आणि त्याच्यापासून बाकीचे शब्द जे काय आहेत ते माझ्या प्रॅक्टिसनं मला परिपूर्णता आलेली आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त काय केलं की क्रियापद इथं घेऊन इथं वाक्य कसं बनवता येतं किंवा घरी बसल्या बसल्या तुम्ही कशा पद्धतीने क्रियापद घेऊन वाक्य बनवू शकता हे याच्यातून तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे. राहुल इथं सब्जेक्ट घेतलेला आहे, मग राहुल एम इज आर किंवा एखाद्याचं नाव आलंय म्हणून आपण काय हेल्पिंग वर्ब इज घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे डोनेट, हे वी वन आहे इथं ते डोनेट. आणि इथं आय निघून ई निघून जात असतं त्याच्यामुळं डी ओ एन ए टी त्याला आय एन जी युक्त रूप लागलेलं आहे. त्याला तुम्ही प्रेझेंट पार्टिसिप, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणा, वी वन प्लस आय एन जी युक्त रूप म्हणा, किंवा आणखी काय व्ही फोर म्हणायचं तर म्हणा, तिन्ही जरी कुठलाही शब्द प्रयोग केला तरी कुठलाही चुकीचा नाही. राहुल इज डोनेटिंग, राहुल काय करत आहे दान करत आहे. आणि मग काय दान करतोय तो, याला काय आहे मुख्य क्रियापदाला प्रश्न विचारला आपण, काय दान करतोय तो, तर उत्तर येतं मनी. हे आलं ऑब्जेक्ट. आणि मग त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आणखी त्याला करू, कोण आला हे पहा, कोण आला. या कोणाला या शब्दापासून देखील उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतंय. आणि याच्या पूर्वी देखील मी तुम्हाला सांगितलं होतं, सांगत आलेलो आहे, कधी कधी वाक्यामध्ये का मुख्य क्रियापदाला काय किंवा कोणाला या दोन्ही शब्दांना जर प्रश्न विचारला तर दोन्ही शब्दांचे उत्तर मिळतात. आणि मग उत्तर दोन्हीनाही मिळालेलं आहे. पहिलं जे उत्तर काय पासून मिळतं तर ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, त्याला मराठीमध्ये प्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. आणि दुसरं जे मिळणार असतं हे पहा, राहुल दान करीत आहे, काय मी प्रश्न विचारला उत्तर आलं मनी. मग आणखी डबल त्या डोनेटिंगला किंवा प्रेझेंट पार्टिसिपलला किंवा वाक्यातील मुख्य क्रियापदाला आपण कोणाला या शब्दाने प्रश्न विचारला तर कोणाला दान करत आहे राहुल पैसे, टू द पुअर अँड नीडी, गरीब आणि गरजू लोकांना राहुल पैसे दान करत आहे. आणि हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्ट आलेले आहेत वाक्यामध्ये आणि कॉम्प्लिमेंट आलेले नाही. वाक्याच्या सूत्रानुसार आपण बघूया. हे पहा, सब्जेक्ट राहुल, एम इज आर पैकी राहुलला अनुसरून इज हे हेल्पिंग वर्ब, डोनेट वी वन प्लस आय एन जी हे आलं त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणा, वी फोर म्हणा किंवा वी वन प्लस
आईएनजी देखील म्हणू शकता. इथं आलोत आपण मुख्य क्रियापदापर्यंत. त्याला विचारला प्रश्न काय आणि कोणाला, दोन्हीचेही उत्तर मिळाले. ऑब्जेक्ट पर्यंत आलोत, दोन ऑब्जेक्ट मिळाले, वाक्य अगदी व्यवस्थित बरोबर आलेलं आहे, वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट आलं नाही आलं तरी काही हरकत नाही. म्हणून सूत्राच्या प्रमाणे आपण वाक्य बनवलेलं आहे. तर हे सूत्रात वाक्य बसलंय. आता आपल्याला याचं भाषांतर देखील काय केलं पाहिजे, मराठीतून चांगल्या पद्धतीनं नियमानुसार करता आलं पाहिजे आणि नियमानुसारच झालं पाहिजे. राहुल इज डोनेटिंग मनी टू द पुअर अँड नीडी. मग याचं भाषांतर मराठीमध्ये होतं, राहुल गरीब आणि गरजू लोकांना पैसे दान करत आहे, असं याचं मराठीत भाषांतर होतं. आणि मग दान करण्याची किंवा देण्याची क्रिया कशी आहे, चालू आहे, वर्तमानात त्यानं थांबवली आहे का, नाही. म्हणून आपल्या नियमाला अनुसरून हे भाषांतर देखील झालेलं आहे. राहुल गरीब आणि गरजू लोकांना पैसे दान करत आहे. ठीक आहे, हे झालं एक वाक्य. त्याच्यानंतर आता अवार्ड या क्रियापदापासून आपण वाक्य बनवूया. आणि बनवून पहा, दे आर अवॉर्डिंग successful students. हे बनवलं वाक्य, दे आर अवॉर्डिंग सक्सेसफुल स्टुडंट्स इन द स्कूल. आता सूत्राकडे बघूया. दे आर सब्जेक्ट, म्हणून हेल्पिंग वर्ब एम इज आर पैकी आर. हे अवॉर्ड विमन प्लस आयएनजी, याला विफोर म्हणा, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणा किंवा विमन प्लस आयएनजी म्हणा. हे पहा, दे आर अवॉर्डिंग, ते सन्मानित करत आहेत किंवा पुरस्कार देत आहेत. काय काय ने प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, कोणाला या शब्दाने प्रश्न विचारा तर उत्तर येतं सक्सेसफुल स्टुडंट्स, आणि यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार देत आहेत ते. आणि म्हणून हे आलं ऑब्जेक्ट, इन द स्कूल हे आहे कॉम्प्लिमेंट. पहा वाक्याचा, आता या सूत्राकडे येऊया. यस आलं, यसला अनुसरून एम इज आर पैकी एक हेल्पिंग वर्ब आलं, अवॉर्ड त्याला आय एन जी युक्त प्रत्यय लागला, सक्सेसफुल स्टुडंट्स ऑब्जेक्ट आलं, आणि राहिलेला भाग इन द स्कूल कॉम्प्लिमेंट देखील आलं. वाक्य सूत्रामध्ये आपलं बसलेलं आहे आणि त्याचं मराठीत भाषांतर देखील आपल्याला करायचंय. पहा, दे आर अवॉर्डिंग सक्सेसफुल स्टुडंट्स इन द स्कूल. ते शाळेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार देत आहेत. ते शाळेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार देत आहेत किंवा सन्मानित करत आहे. क्रिया कधी चालू आहे, वर्तमानामध्ये. आणि मग आपल्या नियमाला धरून भाषांतर देखील अगदी योग्य. ते शाळेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार देत आहेत, वर्तमानातच क्रिया चालू आहे पुरस्कार देण्याची. ठीक आहे, दोन वाक्य झालेले आहे. तिसरं वाक्य आपण घेऊया, मीट आणि मेट. मेट याचं दुसरं तिसरं रूप आहे. बघा, मीट म्हणजे भेटणे, एखाद्याची भेट घेणे, असं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता आपण काय करूया, तर एखाद्या हे इज हे हेल्पिंग वर्ब पासून बनवलं, आर या आता राहिलेलं आहे एम. आणि म्हणून आय एम मीटिंग माय क्लासमेट इन द सिटी. वाक्य आता तिसरा आपण बघूया. आय हे सब्जेक्ट आलं, त्याच्यामुळं एम हे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी घ्यावं लागलं. मीटचं मीटिंग विवन प्लस आयएनजी, बिफोर म्हणा, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणा किंवा विवन प्लस आयएनजी युक्त रूप म्हणलं तरी चालेल. आय एम मीटिंग, मी भेटत आहे. काय किंवा कोणाला, कोणाला या शब्दापासून उत्तर मिळतं, तर माय क्लासमेट, माझ्या क्लासमेटला किंवा माझ्या वर्ग मित्राला. आणि म्हणून हे ऑब्जेक्ट आणि राहिलेला भाग कॉम्प्लिमेंट. हे आहे सर्व सूत्राप्रमाणे. सब्जेक्ट आलं, हेल्पिंग वर्ब आलं, त्याच्यानंतर विफोर किंवा विवन प्लस आयएनजी हे देखील आलं, ऑब्जेक्ट आलं आणि कॉम्प्लिमेंट देखील आलेलं आहे. आणि म्हणून या सूत्राप्रमाणे वाक्य आपलं तिसरं बनलेलं आहे. त्याच्यानंतर याचं मराठीमध्ये भाषांतर होतं, आय एम
मीटिंग माय क्लासमेट इन द सिटी, मी शहरामध्ये माझ्या वर्ग मित्राला भेटत आहे. भेटण्याची क्रिया चालू आहे. एकाला भेटले की दुसऱ्याला भेटायचे, दुसऱ्याला भेटले की तिसऱ्याला भेटायचे, असे ही भेटण्याची क्रिया वर्तमानात चालू आहे, नियमाला अनुसरून आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने वाक्य तुम्हाला घर बसल्या तुमची स्वतःची प्रॅक्टिस होणं अपेक्षित आहे, तुम्ही स्वतः बनवणं अपेक्षित आहे. तुम्हाला वर्ब घेऊन वाक्य कशा रीतीने बनवायचं असतं मी या ठिकाणी उदाहरणासाठी सांगितलेलं आहे. घरी भरपूर प्रॅक्टिस करा, वेगवेगळे वर्ब शोधून काढा आणि या काळाला आणि सूत्राला आणि नियमाला अनुसरून घरचे घरी वाक्य बनवून इंग्रजीमध्ये परिपूर्णता आणण्याचं कार्य तुम्ही घर बसल्या अभ्यास करून कराल, एवढी अपेक्षा आजच्या या व्हिडिओच्या निमित्ताने व्यक्त करतो. आज तुम्हाला मी वर्ग देत नाही, तुम्ही स्वतः घरी 10-5 वर्ग शोधून असे 10-5 वाक्य घरी करून पहा, एवढी या ठिकाणी विनंती तुम्हाला करतो आणि थांबतो. धन्यवाद.